नमस्कार, मी सोनाली. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भीमा कोरेगाव येथे विजय दिनी हिंसाचार. हिंसाचाराचे पडसाद राज्यभर. मुंबईतील चेंबूर गोवंडीमध्ये दलित संघटनांनी रस्त्यावर उतरून केली निदर्शने. नव वर्षाच्या स्वागताचे नवी मुंबईत अनोखे सेलिब्रेशन. माजी महापौर सुधाकर सोनाव यांनी विद्यार्थी गुणगौरव करत स्वागत केले नववर्षाचे. महाराष्ट्र पोलीस ध्वजारोहण दिन मुंबईत संपन्न. बॅड पथकांच्या संचालनात गृहमार्ग पोलिसांनी केले ध्वजाला वंदन. मुंबईत थंडीचा कडाका कायम. पारा घसरल्याने मुंबईसह राज्यभरात आठवडाभर थंडी राहणार कायम. आणि नवी मुंबई महापालिकेचा 26वा वर्धापन दिन विष्णुदास भावे नाट्यगृहात साजरा. शहराला स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देण्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा संकल्प. 2018 हे नववर्ष मुंबईतील पोलिसांसाठी बदलाचे वर्ष ठरणार आहे. या वर्षात पोलीस दल कार्यप्रणालीत काही महत्वाचे बदल करण्यात आले. तर या वर्षात पोलिसांसाठी काय आहेत हे बदल पाहूयात. सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही हे ब्रीदवाक्य जोपासत कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांसाठी 2018 काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. त्यामध्ये प्रामुख्याने 12 बदलांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य देत पोलीस मुख्यालयात अद्ययावत व्यायामशाळेचं काम पूर्णत्वास आलं असून लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. तर नव्या वर्षात 2 जानेवारीपासून मुंबई पोलिसांची अधिकृत वेबसाईट नव्या रूपात नेटवर्किंग साईटवर झळकणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलातील उच्चपदस्थ IPS अधिकाऱ्यांच्या बढती आणि नव्या पोस्टिंगचे स्वप्न नवीन वर्ष पूर्ण करेल. पोलीस दलाच्या इतिहास सांगणारे संग्रहालयाचेही पोलीस मुख्यालयात यावर्षी उद्घाटन केले जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि ठिकाणांना सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांच्या वयोमर्यादेत अडथळा घालण्यात आल्याने नवीन वर्षात हा विभाग अधिक सुसज्ज होईल. नवीन वर्षात मुंबईकरांच्या सेवेसाठी स्वतंत्र सायबर कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षक पदांच्या बढतीसाठीच्या प्रस्तावांना देखील मंजुरी मिळणार आहे. पोलिसांना गस्त घालण्यासाठी नवनवीन अत्याधुनिक सायकली आणि सोगवेच्या सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. यावर्षी मुंबईतील पोलीस ठाण्यात 8 तास ड्युटीसाठी सुरू असलेले प्रयत्न पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. गुन्हेगार किंवा संशयितांच्या बोटांचे ठसे घेण्याकरिता नवीन वर्षात प्रत्येक पोलीस ठाण्याला पाम टॅप सुविधा उपलब्ध केली जाईल. मुंबई पोलिसांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचा शुभारंभाचा नारळही यावर्षी वाढवण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी पोलीस दलाचा कारभार पेपरलेस आणि अत्याधुनिक करण्यासाठी MPIS सिस्टमसह संवाद ॲपसारख्या आणखी नवीन उपक्रमांना येत्या वर्षात गती मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.